Hello students, in last video we have learned the topic the little babble tree. Today we are going to see some questions based on this topic. Open your textbook page number 34. First of all I will read the question. Question 3. Read the following sentences carefully. बघा त्यामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि ते कसं चेंज करायचं हे सुद्धा आपल्याला एग्जांपल दिलेलं आहे. See the sentence. Children do not like thorns. ते वाक्य कसं चेंज केलं बघा. इथं काय केलंय, डू नॉट रिमूव्ह करायचं आहे आणि वाक्य आपण चेंज करायचं आहे. विदाउट चेंजिंग द मीनिंग यू हॅव टू राईट द सेंटेन्स. ओके बघा कसं चेंज झालेलं आहे. चिल्ड्रेन डू नॉट लाईक थॉर्न्स. यू हॅव टू रिमूव्ह डू नॉट फ्रॉम दिस सेंटेन्स. त्याचं वाक्य कसं होणार आहे बघा. चिल्ड्रेन लाईक फ्लावर्स. इथं लाईक्स का होणार नाही आहे, कारण चिल्ड्रेन हे काय आहे, ऑलरेडी प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे. चिल्ड्रेन चाइल्डचं चिल्ड्रेन झालेलं आहे, त्यामुळं आपलं जे वर्ब आहे ते लाईक आहे तसंच ठेवायचं आहे. आणि फ्लावर्स फ्लावर्स थॉर्न्स रिप्लेस केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी काय वापरलेलं आहे, फ्लावर्स. लक्षात आलं का पहा. या पद्धतीचे आपण उदाहरणं बघणारच आहोत. बघा चिल्ड्रेन डू नॉट लाईक थॉर्न्स, मुलांना काटे आवडत नाही. मग मुलांना काय आवडतं, चिल्ड्रन लाईक फ्लावर्स. आलं लक्षात. आता बघूया आपण त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारले. तो क्वेश्चन ए, ड्रॉप डू नॉट ऑर डज नॉट इन द फॉलोइंग. दिलेल्या वाक्यामधील डू नॉट किंवा डज नॉट तुम्ही ड्रॉप करायचे म्हणजेच रिमूव्ह करायचे. अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. आणि त्याच्यापासून तुम्ही अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे त्या वाक्याचा अर्थ न बदलता. यू मे हॅव टू चेंज द हायलायटेड वर्ड्स. आणि आपल्याला जे हायलायटेड वर्ड किंवा अंडरलाईन केलेले जे वर्ड आहे ते काय करायचे, रिप्लेस करायचे आहे. आणि दिलेल्या वाक्यातील डू नॉट आणि डज नॉट हे काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. आलं आलं लक्षात. बघूया पहिलं वाक्य, गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. या वाक्यामधील आपल्याला काय करायचं आहे, डू नॉट काढायचं आहे. बघा गोट्स आहे तसं ठेवलेलं आहे, फॉर्ब आहे तसं ईट ऍज इट इज. आणि आपल्याला वर्ड कोणता रिप्लेस करायचे, काढायचे गोल्ड. आणि लीव्स आहे तसं राहणार, मग गोल्ड ऐवजी काय वापरलं आपण, ग्रीन. गोट्स ईट ग्रीन लीव्स. आलं का लक्षात. बघा गोट्स ईट ग्रीन लीव्स. बकरी काय खात नाही, सोन्याची पानं खात नाही, मग कशाची खाते, गोट ईट ग्रीन लीव्स, हिरवी पानं खाते. आलं लक्षात. अनदर एक्झाम्पल सेकंड, थीव्स डू नॉट स्टील ग्लास लीव्स. बघा याचं पण काय करायचं आहे, डू नॉट रिमूव्ह करायचं आहे, त्याचबरोबर ग्लास हा जो वर्ड आहे तो रिप्लेस करायचा आहे. थीव्स म्हणजे कोण, चोर. काय करत नाही, ग्लास लीव्स चोरी करत नाही. मग काय येणार, थीव्स आहे तसं लिहा, थीव्स टी एच आय ई पी ई एस, थीव्स. डू नॉट गेलेला आहे, स्टील फॉर्ब आहे तसं घ्या. ग्लास लीव्सच्या ऐवजी काय येणार, गोल्ड लीव्स. वाक्य आपलं काय झालंय, थीव्स स्टील गोल्ड लीव्स. का, कारण डू नॉट गेलेला आहे आणि ग्लासच्या ऐवजी मी काय वापरलं आहे, गोल्ड. आणि लक्षात. नाव थर्ड सेंटेन्स, शी डज नॉट लाईक ग्रेप्स. यामधला आपण काय करणार आहोत, रिमूव डज नॉट आणि ग्रेप्सच्या ऐवजी दुसरा वर्ड घ्यायचा आहे. पहिला आहे तसं सब्जेक्ट घ्या, शी डज नॉट केलेला आहे लाईक वर्ड, पण इकडे लक्ष द्या. बघा लाईकचं काय होणार आहे, लाईक्स, बिकॉज यू हॅव रिमूव्ह युअर डज. डज गेल्यामुळं तो जो यस प्रत्यय कुठे लागणार आहे, वर्बला. शी लाईक्स ग्रेप्स. रिमूव्ह करून काय करणार आहे मी, तर दुसरा वर्ब घेणार आहे मँगो. शी लाईक्स मँगो. आलं का लक्षात. बघा नेक्स्ट सेंटेन्स, ही डज नॉट प्ले क्रिकेट. यातलं काय रिमूव्ह करणार आहे मी, डज नॉट. ही आहे तसं लिहा, ही डज नॉट गेलं फॉर प्ले. पुन्हा काय होणार आहे, डज नॉट म्हटलं हे जे यस प्रत्यय तो कुठे लागणार आहे, प्लेला. ही प्लेज क्रिकेट ऐवजी मी काय घेणार, फुटबॉल. बघा आलं का लक्षात, ही प्लेज फुटबॉल. तो क्रिकेट खेळत नाही किंवा खेळत नाही, तर तो काय खेळतो, ही प्लेज फुटबॉल. नेक्स्ट, अ लायन डज नॉट ईट ग्रास. यू हॅव टू रिमूव डज नॉट अ लायन ऍज इट इज.
अ लायन ईट यस प्रत्यय लागणार डज नॉट तुम काढले म्हणून ग्रास च्या ऐवजी काय लिहायचं आपण मीट माउस किंवा अदर एनिमल्स अदर एनिमल्स बघा अ लायन ईट्स मीट और अदर एनिमल्स स्टूडेंट वी हैव टू राइट डाउन our new sentences in your notebook. Next page, next question we will see afterwards. Students, our question B, see in the textbook. Now, use do not or does not appropriately in the following. बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय केलेला आहे do not आणि does not remove केलेला आहे पण या प्रश्नामध्ये काय करायचं आहे आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट ऍड करायचं आहे योग्य ठिकाणी अँड फ्रेम मीनिंगफुल सेंटेन्सेस आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा बघा पहिला वाक्य आपल्याला बनवून दिलेला आहे पहिला वाक्य आहे आय लाईक मँगोज आय लाईक मँगोज यू हॅव टू यूज हियर डू नॉट ऑर डज नॉट अप्रोप्रिएटली अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्स बघा आपल्याला बनवून दिलेलं आहे आय डू नॉट मी पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे आय वी यू आणि दे असेल तर काय वापरायचं डू वापरायचं आहे वाक्यामध्ये आणि ही शी इट हे जर सब्जेक्ट असतील तर तिथं काय वापरायचं असतं डज वापरायचं असतं बघा आपला करता काय आहे सब्जेक्ट आय आहे त्यामुळे काय येणार डू नॉट ओके लाईक ऍज इट इज अँड यू हॅव टू चेंज द word mango instead of that you have to use here another word baga I like mangoes mala ambe avadtat mje mala kay avadat nahi I do not like figs anjir avadat nahi mje aplyala kay karaycha ahe do not kiwa does not vapraycha ahe an dilela shabda ayvaji object ita je dile tyacha ayvaji dusra word tita add karaycha aha lakshat second you travel by bus आपल्याला इथं काय वापरायचं आहे डू नॉट किंवा डज नॉट मी तुम्हाला आता सांगितले आहे करता जर आय वी यू दे असेल तर काय वापरायचं आहे डू वापरायचं बघा करता आहे कसा लिहा यू यू काय म्हणणार डू नॉट का डज नॉट डू नॉट दे ट्रॅव्हल ऍज इट इज ट्रॅव्हल बाय इन्स्टेड ऑफ बस यू हॅव टू use another word car baka and our meaningful sentence is kay jale aapla vakya tayar you do not travel by car kay hoto vakya aapla you travel by bus you have use here do not you do not travel by car alaksha tisra vakya ahe aapla he gets up at 7:30 He gets up at 7:30. आता आपल्याला काय करायचं इथं डू नॉट किंवा डज नॉट वापरायचं इथं आपला सब्जेक्ट काय आहे ही त्यामुळे काय वापरणार आपण डज नॉट ही डज नॉट आता बघा डज नॉट वापरलेला आहे इथं पुस्तकामध्ये वाक्य बनवून दिलेलं आहे ही डज नॉट इथं डज आल्यामुळं काय झालेलं आहे क्रियापदाचा येस प्रत्यय निघून जातो कारण आपण काय वापरलंय डज ही डज नॉट गेट अप ऍट 6:30 instead of 7:30 you have used here 6:30 आलं का लक्षात बघा तो सकाळी 7:30 ला उठतो म्हणजे कितीला उठत नाही he does not get up at 6:30 आलं लक्षात next sentence our next sentence is a rabbit has a short tail बघा rabbit has a short tail तर काय करायचं आपल्याला इथं do not किंवा does not वापरायचं आता अ रॅबिट म्हणजे आपण इथं काय वापरतो जर रॅबिटच्या ऐवजी प्रोनाउन वापरायचं असेल तर कुठलं वापरणार आपण इट त्यामुळं इथं काय येणार आहे डज नॉट अ रॅबिट आहे तसं लिहा अ रॅबिट काय येणार डज नॉट हॅज काय होणार आहे हॅव अ शॉर्ट टेलच्या ऐवजी काय येणार लॉन्ग टेल लॉन्ग टेल बघा आपलं वाक्य रॅबिट आहे तसं घेतलेलं आहे इथं काय वापरणार आपण डज नॉट त्यामुळे हॅजचं काय झालेलं आहे
हा झालेला आहे अ शॉर्ट डे त्याऐवजी आपण काय वापरले लॉन्ग डे याचा वाक्याचा अर्थ बघा अ रॅबिट हॅज अ शॉर्ट डे सशाला काय असते शेपूट लहान असते म्हणजे काय असत नाही अ रॅबिट डज नॉट हॅव अ लॉन्ग डे शॉर्ट टेल असतं म्हणजे लॉन्ग टेल असत नाही आलं लक्षात म्हणजे वाक्याचा अर्थ आपण बदललेला नाही बघा आवर नेक्स्ट सेंटेन्स इज शी युजेस अ ब्लॅक पेन शी युजेस अ ब्लॅक पेन इथं काय आहे बघा आपला सब्जेक्ट काय आहे शी त्यामुळे काय येणार डज नॉट का डू नॉट येणार डज नॉट सब्जेक्ट लिहा आहे तसा डज नॉट शी डज नॉट ओके युजेस युजेस आहे आपण इथे डज वापरले त्यामुळे युजेसला युजला लागलेला हा जो यस प्रत्यय आहे तो निघून जाणार आहे शी डज नॉट यूज अ ब्ल्यू पेन आलं का लक्षात बघा या वाक्याचा अर्थ काय आहे शी युजेस अ ब्लॅक पेन ती काळा पेन वापरते म्हणजे ती का कोणता पेन वापरत नाही शी डज नॉट यूज अ ब्ल्यू पेन आलं लक्षात सो स्टूडेंट यू हॅव टू राईट दीज मीनिंगफुल सेंटेन्सेस इन युअर नोटबुक आवर नेक्स्ट क्वेश्चन सी क्वेश्चन फोर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग युअर आयडियाज तुम्ही तुमच्या कल्पना वापरून दिलेले वाक्य पूर्ण करायची आहे मी फक्त दोन एक्झाम्पल सांगणार आहे तुम्ही स्वतःची आयडिया वापरून वाक्य पूर्ण करायचं बघा फर्स्ट आय विश आय हॅड माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे काय हवं आहे आय विश आय हॅड अ मोबाईल तुमची पण इच्छा असते तुम्हाला पण कोणती तरी गोष्ट हवी असते तर तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून इथं वाक्य पूर्ण करायचं आहे आय विश आय हॅड अ मोबाईल किंवा आय विश आय हॅड विंग्स मला पंख असते तर असं आपण म्हणतो त्या पद्धतीत तर मी दोन सांगितलेले आहेत राहिलेली तीन वाक्य तुम्ही स्वतः बनवायची आहे नेक्स्ट बघा आय विश आय कुड आय विश आय कुड फ्लाय असं झालं तर मी उडू शकलं तर असं आपण इमॅजिन करत असतो बरोबर पहिला वाक्य आहे आय विश आय कुड फ्लाय ओके सेकंड आय विश आय कुड ड्राय आय विश आय कुड ड्राय तर या पद्धतीनं तुम्ही आणखी तीन उदाहरणं स्वतःची बनवायची आहेत ओके नेक्स्ट पार्ट लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू